12 वाजता आहेत न्यूज 18 लोकमंच बातमीपत्रात तुमचं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूयात. सीएए आणि एनपीआर बाबत केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळालेला आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय. तसंच केंद्रानं यावर 4 महिन्यात उत्तर द्यावं असे आदेशही कोर्टाकडे दिलेले आहेत. हे प्रकरण घटनात्मक खंडपीठाकडे पाठवावं अशी विनंती कपिल सिब्बल यांनी केली, पण त्यावर तूर्तास तरी कोर्टानं निर्णय दिलेला नाहीये. 4 आठवड्यांनी यावर पुन्हा सुनावणी देखील होणार आहे. आताची आपण ही महत्त्वाची बातमी पाहतो आहोत. सीएए आणि एनपीआर बाबत केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळालेला आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याला स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टानं नकार दिला. A big wing, they have to file it within 4 weeks, but I'm quite surprised that last time 60 petitions were already filed. Why did the center still not reply? Actually, the center has no reply. They just want to drag this issue so they benefit politically out of it. There's no reply as to why in Uttar Pradesh 40,000 people have been given citizenship without the rules being framed. But I think from all indications that this matter will go to the constitutional bench right now. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत तिला रामदास यांच्याकडून. प्रशांत, नागरिकत्व सुधारणा कायद्यावर सरकारला उत्तर देण्यासाठी 4 आठवड्यांचा अवधी देण्यात आलाय, कोर्टानं नेमकं काय म्हटलंय? आणि महत्वाचं म्हणजे आज 5 मुद्द्यांवरती सुप्रीम कोर्टाने इशारा दिलेला आहे, आदेश दिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की कुठल्याही प्रकारची स्थगिती हे नागरिकत्व सुधारणा कायद्याला देण्यासंदर्भात त्यांनी नकार दिलेला आहे. त्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे केंद्र सरकारला 4 आठवड्याचा कालावधी दिलेला आहे उत्तर देण्याकरता त्या सर्व ज्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका आहे त्यावरती. तिसरं एक महत्वाचं म्हणजे या संदर्भातला जो ही अंतिम रिलीफ ऑर्डर आहे तो संदर्भात 5 आठवड्यानंतर, ज्या 4 आठवड्यामध्ये केंद्र सरकारच्या वतीने आपलं म्हणणं मांडण्यात येईल, त्यानंतर 5व्या आठवड्यामध्ये या निर्णय घेण्यात येईल. सुप्रीम कोर्टाने या प्रकारचा इशारा दिला आहे की हे घटनात्मक खंडपीठ या संदर्भात सुनावणी करण्याची शक्यता आहे, कारण की या कायद्याची घटनात्मक आयडेंटिटी आहे किंवा संविधानात्मक तरतुदी या त्या संविधानाच्या आधारावरती आहे का ते बघल्या जाण्यासाठी हे महत्वाचं करणार आहे. त्यानंतर सर्व हायकोर्टामध्ये ज्याही सुनावण्या सुरू आहे या संदर्भात त्या सर्व सुप्रीम कोर्टाकडे वर्ग करण्यात याव्या अशा प्रकारचे आदेश देण्यात आलेला आहे. सोबतच आसाम आणि त्रिपुरा या ज्या 2 राज्यांच्या संदर्भात एक वेगळी सुनावणी होईल, त्यानंतर उत्तर प्रदेशावर ही प्रक्रिया सध्या सुरू झालेली आहे, त्यामुळे या संदर्भात देखील एक वेगळं सुनावणी करण्याचे संकेत दिलेले आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केले की या 144 याचिकांमध्ये काही छोट्या याचिका आहे त्यांची जी सुनावणी आहे ते न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या कक्षामध्ये घेण्यासंदर्भातही संकेत दिले, कारण की ज्या पद्धतीची परिस्थिती आज कोर्टात निर्माण झाली होती, कोर्टामध्ये आज मोठी गर्दी होती, त्यामुळे खासून भारताचे सरन्यायाधीश शरद बोबडे नाराज देखील झाले होते. त्यांनी स्पष्ट केलं की आम्ही लीगल ऑफिसर म्हणजे जे कायदे अधिकारी आहे आणि सोबतच ज्येष्ठ वकिलांसोबत चर्चा करून या संदर्भात अंतिम निर्णय घेऊ, पण महत्वाचं म्हणजे या 5 मुख्य बिंदूंच्या आधारावरती आज सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे, त्यामुळे जेही विरोध करणारे याचिकाकर्ते आहेत त्यांना कुठलाही दिलासा आज सुप्रीम कोर्टाने दिला नाही असं म्हणावं लागेल. धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा हे जे प्रकरण आहे ते घटनात्मक खंडपीठाकडे पाठवावं अशी विनंती सुद्धा कपिल सिब्बल यांनी केलेली आहे. आणि सीएए आणि एनपीआर बाबत केंद्र सरकारला हा मोठा दिलासा म्हणता येईल. नागरिकत्व सुधारणा कायद्याला स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्ट